मला असं वाटतं की अनिल देशमुख ज्या प्रकारे आरोप करतात अनिल देशमुखांचीच नार्को टेस्ट झाली पाहिजे. ज्याप्रमाणे वजननी सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा आणि सगळंच खरं बाहेर येणार, सगळं जे जे आलंय याच्या आधी तेलगी जे प्रकरण झालं होतं त्याआधी मोठ्या प्रमाणात नार्को टेस्टमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे नाव आले होते. याही वेळेस मला असं वाटतं की वजनच्या नार्को टेस्टमध्ये आणि अनिल देशमुखांच्या नार्को टेस्टमध्ये आणखीनही मोठ्या मोठ्या लोकांचं नाव येणार, कारण 100 कोटी रुपये वर्षाचे महिन्याचे हे पैसा गोळा करत होते. तर यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे नाव येतील. अनिल देशमुख कुठेतरी राजकीय आता या सगळ्या गोष्टीला जाणीवपूर्वक राजकारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस यांना लक्ष्य करत आहे. बघा, असं आहे, अनिल देशमुख जेलमधनं बाहेर येऊन मला वाटतं 2 वर्ष झाले आणि 2 वर्षापासून त्यांनी एक शब्द या संदर्भात कुठेही बोलले नाही, कुठेही वाच्यता केली नाही. आणि लगेच निवडणुका आल्या, 2 महिन्यावर निवडणुका आहे आणि त्यावेळेस या प्रकारचे आरोप करणे म्हणजे हे राजकीय हेतू मनात ठेवूनच या सगळ्या प्रकारची चालू आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये, काटोल मतदारसंघामध्ये लोक त्यांच्या फार विरोधात आहे. त्यांना 100 कोटी रुपयाचा हिशोब मागत आहे, जाब विचारत आहे. मागच्या 5 वर्षापासून कोणताही विकास काम त्या मतदारसंघात झाला नाही, त्या संदर्भातला विचारपूस करत आहे. आणि म्हणून त्या लोकांचं कुठंतरी मन परिवर्तन झालं पाहिजे, कुठंतरी मन डायव्हर्ट झालं पाहिजे आणि या प्रकारचे प्रश्न विचारले जाईल. म्हणून अनिल देशमुख या प्रकारचे आरोप प्रणाली फडणवीस साहेबांवर करतात आहे.